पालीमधील उंबरवाडी कातकरीवाडीजवळील डोंगरात महिलेच्या सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उघडकीस आले असून या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पतीचा हात असल्याचे समोर आले आहे दुसरे लग्न केले म्हणून पत्नी त्रास देत होती म्हणून खून केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे पाली तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी कातकरवाडी जवळील डोंगरावरील जंगलात शनिवारी एका महिलेचा मृतदेह आढळला होता या महिलेच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती मात्र पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी त्याच पोलीस त्यांनी मृत महिलेच्या पतीची संशयास्पद वागणूक ओळखून पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला असल्याचे कबूल केले या यासंदर्भात मंगळवारी पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदिवासी लोकांना शनिवारी एक महिला मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले होते ही घटना पाली पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले परंतु महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण होते त्यानंतर रविवारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आणि रोहा विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक आर सी बी टीम पाली फिंगरप्रिंट टीम डॉक्टर आणि ग्रामस्थ अशी टीम घटनास्थळी जाऊन मृतदेहाचे नमुने घेऊन शवविच्छेदन करण्यात आले या अज्ञात मृतदेहाचा तपास घेणे पोलिसांपुढे आवाहन होते या दरम्यान आरड्याची वाडी येथील आदिवासी महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती सागर पवार यांनी जांभोळपाडा पोलिस चौकीत पाच सप्टेंबर रोजी दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन अज्ञात महिलेच्या अंगावरील कपडे त्या कुटुंबाला दाखवले त्या कपड्यांच्या आधारावर ती अज्ञात महिला सागर पवारची पत्नी कुजबा पवार असल्याचे निष्पन्न झाले परंतु या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली यावेळी पोलिसांना मृत महिलेचा पती सागर पवार काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्याने त्यांनी सागरची चौकशी करण्यास सुरुवात केली या चौकशीमध्ये त्यानेच पत्नीचा गळा दाबून खून केला असल्याचे त्याने कबूल केले